सुमेला यांना श्वसनाचा आजार होता तीन मुले असूनही त्यांची काळजी घेणारे कोणी नव्हते मोठा मुलगा हिमांशू हा हरिद्वारमध्ये वनविभागात अधिकारी आहे धाकटा मुलगा मयंक घरी शिकतो आणि कोचिंगमध्ये शिकवतो धाकटी मुलगी तमन्ना बाहेर वसतिगृहात शिकते म्हणूनच सगळ्यांनी हिमांशूला लग्न करण्याचा सल्ला दिला या अनुषंगाने सुमेला व रमेश मुलगी पाहण्यासाठी गेले नात्यातील सर्वच पोरांना उच्च हुंडा असलेल्या उच्च घराण्यातील चांगल्या सून मिळाल्या सुमेला आणि रमेशलाही असंच नातं हवं होतं दोघांकडेही त्यांच्या मोठ्या मागण्यांची यादी तयार होती तितक्यात सुमेला आणि रमेश घरी आले मयंकने कुतूहलाने विचारले काय झालं आई मुलगी कशी आहे रमेशने संतापलेला चेहरा करून आम्ही मुलीला पाहिलेही नाही असे सांगितले मयंक लज्जास्पदपणे म्हणाला पण तुम्ही लोक भावासाठी मुलगी बघायला गेला होता ना तेव्हा सुमेला हो म्हणाली पण मुलगी बघायच्या आधी घेण्या देण्याची बोलू लागलो आमची मागणी सांगितल्यावर ते म्हणाले की आमची मुलगी सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे जर तुम्ही त्या मागण्या थोड्या कमी केल्या तर बरे होईल आम्ही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकत नाही तेवढ्यात आम्ही दोघांनी मुलीला बघायला नकार दिला आणि म्हणालो की आमचा मुलगा वन विभागात अधिकारी आहे नात्यात कमतरता नाही अनेक नाती आहेत मग ते काहीच बोलू शकले नाही आणि आम्ही दोघे तिथून निघालो मयंक निराशेने म्हणाला अरे आई बाबा तुम्हा दोघांना का नाही समजत हुंड्यापेक्षा चांगली मुलगी महत्वाची आहे हे ऐकून मयंकचे वडील संतापले आणि म्हणाले ठीक आहे मग तुझा भाऊ हिमांशूच्या नोकरीसाठी आम्ही गुंतवलेल्या लाखो रुपयांचे काय या प्रकरणात तू काहीही न बोलले तर बरे होईल कारण तुझी सरकारी नोकरी तर नाही आहे तुझ्या भावाप्रमाणे आणि तुला ते अजिबात आवडत नाही मी तुला अनेक वेळा सांगितले पैसे देऊन चांगली सरकारी नोकरी मिळव आम्ही तुला पैसे देत आहोत पण नाही तू ठाम आहेस तू तु, तु, तुझ्या मेहनतीतूनच तु काम करशील बघूया तू हे सर्व कसे करतो मयंक काहीच बोलू शकला नाही आणि उदास होऊन तिथून त्याच्या खोलीत गेला हवाई दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते त्याचवेळी सुसंस्कृत विचारसरणीच्या समाजातील ऐनिकतेच्या विरोधात तो होता पण यश न मिळाल्याने घरापासून दूर वसतिगृहात शिकणारी त्याची धाकटी बहीण तमन्ना सोडून घरी कोणीही त्याचे ऐकत नव्हते त्यामुळे मयंक अनेकदा त्याच्या खोलीतील पुस्तकांमध्ये हरवायचा मोठा भाऊ हिमांशूच्या लग्नासाठी घरात अनेक नाती पाहायला मिळाली मात्र हुंडाच्या मागणीमुळे त्यांना कोणतेही नाते आवडले नाही हिमांशू हरिद्वारमध्ये आपल्या नोकरीत व्यस्त होता आणि त्याने आपल्या लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्या कुटुंबियांवर सोडल्या होत्या स्वभाव भिन्न असूनही दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम होते याच कारणामुळे मयंक आपला भाऊ हिमांशूच्या लग्नासाठी उत्सुक होता काही काळानंतर योगायोगाने त्यांना हिमांशूशी चांगली जुळणी असणारे नाते सापडले प्रीती असे या मुलीचे नाव असून ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती तिला एकच धाकटा भाऊ आहे त्याचे वडील सरकारी कंत्राटदार आहेत त्यांनी जे काही मागितले ते मुलीकडच्यांनी आनंदाने स्वीकारले हिमांशूला मॅच मिळाल्यावर मयंक खूप खुश झाला त्याने लवकरच ही बातमी हिमांशू आणि धाकटी बहीण तमन्ना यांना सांगितली हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला लवकरच हिमांशूला बोलावण्यात आले आणि नातेसंबंध दृढ करण्यासंबंधीचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले प्रीती दिसायला सुंदर आणि वागण्यात नम्र होती पंडितजींनी लग्नासाठी एक महिन्यानंतर शुभमुहूर्त निश्चित केला तमन्नाला घेण्यासाठी मयंकला देहरादूनला पाठवण्यात आलं होतं तमन्नासोबत मयंक घरी येताच तमन्ना हसायला लागली आणि आई आईवडिलांना मिठी मारली हिमांशूला चिडवत्ती म्हणाली भाऊ मला खूप सुंदर आणि महागडा लेहंगा हवा आहे शेवटी मी एकटीच नणंद आहे हिमांशू हसत म्हणाला हो हो तुला जे पाहिजे ते घे इतक्या लांबून आली आहेस निदान विश्रांती तरी घे दरवाजाकडे जाताना तमन्ना म्हणाली आता नाही मी धाराला भेटायला जाते आहे अरे थांब आई तमन्नाला थांबवून म्हणाली धाराला सांग वेळ काढून लवकर घरी ये सुनेला द्यायच्या सगळ्या गोष्टीची तयारी करावी लागेल मला काही समजत नाही आहे आता धारा एक समजतार मुलगी आहे ती सर्व काही चांगले देईल तमन्ना म्हणाली हो हो ठीक आहे आई म्हणाली ती तिची मैत्रीण धाराला तर कधीच विसरत नाही अखेर धारा ही प्रतिभावान असून जिल्ह्यात अव्वल ठरली आहे आणि जगात तिची आहे तरी कोण तिची आई तिच्या लहानपणी सोडून गेली तिचे वडील शिक्षक आहेत नातेवाईकही घरात येऊ लागले लग्नाच्या खरेदीसाठी तमन्ना वडील आणि दोन भावांसह बाजारात गेली होती सुमेला एका वेगळ्या खोलीत प्रीतीला देण्यासाठी कपडे दागिने आणि अशा अनेक वस्तू पसरवत बसली होती ती समजू शकली नाही सुनेसाठी कोणत्या वस्तू आणि कपडे योग्य असतील तेवढ्यात सुमेलाच्या कानावर आवाज आला हॅलो काकू सुमेला वडली आणि खोलीच्या दरवाजाजवळ धारा उभी असलेली दिसली धाराला पाहून सुमेलाचा चेहरा आनंदी झाला ती म्हणाली बरं झालं धारा तू आलीस मला काही समजत नाहीये तू सुनेला शगून मध्ये काय द्यावे ते सांग धारा म्हणाली काकी एवढी काळजी करण्यासारखी काय आहे मी तुम्हाला सांगते काही वेळातच धाराने साडी मेकअप आणि ज्वेलरी अशा अनेक वस्तू वेगळ्या ठिकाणी ठेवल्या आणि म्हणाली हे घ्या काकी वहिनींना नक्कीच आवडेल सुमेलाची काळजी पण मिटली ती आनंदाने म्हणाली धारा तू माझा त्रास संपवला आहेस तेवढ्यात तमन्ना तिथे आली आणि धाराने तिला आनंदाने मिठी मारली तमन्ना म्हणाली चल मी तुला विकत घेतलेले कपडे आणि सामान दाखवते असे म्हणत तिने धाराचा हात पकडून तिला तिच्या खोलीत नेले लग्नाचा दिवसही येऊन ठेपला होता सर्वजण लग्नाच्या मिरवणुकीत जाण्याच्या तयारीत होते धारा तमन्नाला तयार करत होती तेवढ्यात मयंक शेरवानी हातात घेऊन इकडे तिकडे फिरत होता कोणीतरी प्लीज माझ्या शेरवानीचे बटन लावा ते कसे निसटले ते मला कळले नाही प्रत्येकजण आपापल्या पेहरावात आणि कामात व्यस्त होता म्हणूनच प्रत्येकाने ते दुसऱ्याकडून करून घ्या असे सांगितले त्यानंतर मयंक तमन्नाकडे गेला जिथे धारा तमन्नाच्या केसांना कंगी करत होती मयंक तमन्नाला म्हणाला पण तमन्ना म्हणाली अरे भाऊ मी आता तयार होते आहे मयंक उदासपणे म्हणाला ठीक आहे मी असेच घालेन ते पाहून धारा म्हणाली चला मी बटन लावून देते हे ऐकून मयंक धाराकडे बघू लागला मग तमन्ना म्हणाली हो ही करेल मयंकने धाराला शेरवानी दिली काही मिनिटातच धाराने बटन लावले आणि शेरवानी परत मयंकला दिली सुमेला खोलीत येताच म्हणाली अरे धारा कधी तयार होणार हो काकू निघालीच होती धारा तयार होतात सगळे बघतच राहिले साधेपणाने जगणाऱ्या राधाने पहिल्यांदाच हलका मेकअप केला होता नेहमी बांधलेले केस धाराच्या मोकळ्या प्रवाहाच्या सौंदर्यात भर घालत होते मयंक वाहत्या नजरेतून नजर काढत नव्हता धाराकडे बघून तमांना आश्चर्याने म्हणाली एवढा महागडा लेहंगा घालूनही मी तितकी सुंदर दिसत नाहीये जेवढी तू सूटमध्ये दिसत आहे सर्वजण लग्नाच्या वरातीत गेले थाटामाटात विवाह संपन्न झाला भरपूर हुंडा घेऊन प्रीती सून म्हणून सासरच्या घरी आली इतका हुंडा महागडी गाडी दागिने कपडे आणि इतर अनेक महागड्या वस्तू पाहून सर्वांचे डोळे पाणावले एवढे चांगले सून मिळाल्याबद्दल सर्वजण सुमेला आणि रमेशचे अभिनंदन करत होते प्रीतीने घरातील सर्वांसाठी महागडे गिफ्ट आणले होते प्रीतीला भेटून तमन्नाही खूप खुश झाली हळूहळू सगळे पाहुणे निघू लागले लग्नानंतर तीन दिवसांनी हिमांशूला नोकरीवर जावे लागले लग्नामुळे बरीच रजा घेतली होती हिमांशूच्या जाण्याची बातमी ऐकून सुमेला हिमांशूच्या जाण्याच्या तयारीला लागली प्रीती ही सामान बांधू लागली हे पाहून सुमेला म्हणाली अरे बेटा तू सामान का बांधते प्रीती हिमांशूसोबत जायची आहे म्हणून सांगते सुमेलाला हे ऐकून धक्काच बसला पण सुनबाई लग्नाला फक्त दोन दिवसच झाले आहेत काही दिवस आमच्याकडे राहा आणि मग हिमांशूसोबत जा प्रीती हिमांशूकडे पाहू लागली हिमांशूने सांगितले की आई प्रीतीने लग्नापूर्वीच सांगितले होते की लग्नानंतर ती माझ्यासोबत राहणार आहे पण बेटा निदान काही दिवस तरी ती माझ्यासोबत राहिली असती माझ्या सुनेच्या खूप इच्छा आहेत आई मला आता काही बोलायचे नाही सुमेलाच्या प्रेमाने तिला हुंडा देऊन कोंडून घेतले होते इच्छा असूनही सुमेला प्रीतीला काही दिवस सोबत ठेवू शकली नाही दुसऱ्या दिवशी हुंड्यात दिलेल्या कारमध्ये प्रीतीला घेऊन हिमांशू सरहानपूरून हरिद्वारला निघाला सुमेला उदास झाली पण हिमांशू किंवा प्रीती दोघांनाही तिच्या दुःखाची पर्वा नव्हती तमन्नाला हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठी मयंकही देहरादूनला गेला होता काही दिवसांच्या गजबटाच्या नंतर घरात पूर्ण शांतता पसरली होती आता घरात फक्त सुमेला रमेश आणि मयंक उठले होते आईची तब्येत बिघडलेली पाहून मयंकने दामिनी या मोलकर्णीला घरातील कामासाठी ठेवले पण सुमेला तिचं काम आवडत नव्हतं सुमेला अनेकदा दामिनीला काहीतरी सांगायचे दामिनी तिचे काम करायची पण सुमेलाची सेवा करणं औषधे दे वेळेवर देणं ती सगळं हे करत नसे शेजारच्या काही महिला सुमेला भेटायला आल्या त्यांनी मयंकच्या लग्नासाठी विचारणा केली सुमेला म्हणाली आता मला माझ्या सुनेकडून का सुन काही अपेक्षा नाही काळ बदलला आहे भावी सून तिचे कुटुंब फक्त तिच्या नवऱ्यात पाहते यात सासू सासरे यांचा काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न होते सून सासूची सेवा करायची तो काळ आता गेला आजकाल सून म्हणून जबाबदारी न पार पाडता सून सासूमध्ये कमी काढतात की सासू सुनेला आपली मुलगी मानत नाही जवळपास एक वर्ष असेच गेले प्रीती आणि हिमांशू पाहुणे म्हणून यायचे काही दिवस राहायचे आणि परत जायचे हिमांशूने सैन्य भरतीसाठी परीक्षाही दिली होती आणि पुढची तयारी सुरू केली पण आईवडिलांची सेवा आणि अभ्यास एकाच वेळी करणे कठीण होत होते सुमेलाची इच्छा तिच्या मनात कायम राहिली एक दिवस धाराचे वडील मास्टरजी धाराच्या लग्नाची पत्रिका घेऊन घरी आले सुमेला आणि रमेशला कार्ड देताना त्यांनी सांगितले की तुम्ही सर्वजण लग्नाला नक्की या मयंकला मनातल्या मनात धारा मना आवडत होती धाराच्या लग्नाची बातमी ऐकून तो दुःखी झाला परीक्षा असल्यामुळे तमन्ना धाराच्या लग्नाला येऊ शकली नाही धाराच्या लग्नाच्या दिवशी सुमेला आणि रमेश सुमेलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत सुमेला मयंकला म्हणाली मास्तरजी स्वतः घरी आले आहेत आणि कार्ड दिले आहे निदान तू तरी जा मयंक तयार झाला आणि मनाने लग्नाला गेला मयंक गेल्यानंतर सुमेला आणि रमे रमेश एकत्र बसले आणि बोलू लागले रमेशने सांगितले की प्रीतीच्या वडिलांनी मयंकसाठी खूप चांगले नाते दिले आहे हे ऐकून सुमेलाने विचारले मोठा मुलगा लग्नाप्रमाणे हे लोक इतकं देऊ शकतील का रमेश म्हणाला हो हो ती एका मोठ्या कुटुंबातील मुलगी आहे हिवांशू उपेक्षाही तुम्हाला आणखी गोष्टी मिळतील हे सर्व ऐकून सुमेलाचा चेहरा उजळला काही क्षणातच तिच्या डोळ्यांसमोर दागिने गाड्या यांसारख्या मौल्यवान वस्तू चमकू लागल्या काही वेळाने दामिनी आली आज सुमेलाला मयंकच्या लग्नाची बातमी ऐकून आनंद झाला होता आणि तिने दामिनीला काही वाईट बोलले नाही दामिनीने पटकन सर्व कामं उरकून दोघांसाठी जेवण बनवले ते जेवायला तयार झाले तितक्यात दारावरची बेल वाजले सुमेला दामिनीला म्हणाली की मयंक पण आला आहे दामिनीने दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला दामिनी सुमेलाला हाक मारून म्हणाली मालकीण लवकर या सुमेला आणि रमेश यांनी त्यांच्या ताटात ठेवलेला घास ठेवला आणि घाबरून ताळाकडे निघाले त्यांना मयंक आणि धारा गळ्यात फुलांचे हार घालून उभे असलेले दिसले सुमेला आश्चर्याने म्हणाली काय गंमत आहे ही मयंक तू तर धाराच्या लग्नाला गेला होतास ना मग धाराला इथे काय आणलंय सुमेलाकडून प्रश्नांचा भडीमार होत होता ती मयंकला उत्तर द्यायची संधीच देत नव्हती रमेशने सुमेलाला विचारले प्रश्नां मागून प्रश्न विचारताय काय दोघांनाही आत येऊ द्या बाहेर उभे राहून सगळे विचारणार काय सुमेला म्हणाली नाही मी तिला घरात एवढं येणार नाही गंमत आहे का त्याने कधी लहान कुटुंबातील मुलीशी लग्न केले तर मी तिला माझे सून म्हणून स्वीकारेल का मयंक आपले मौन तोडत म्हणाला आई बाबा माझे ऐका मी हे सर्व जाणून बुजून केले नाही तुम्ही सगळे ऐका परिस्थिती समजून रमेशने सुमेलाला सोफ्याच्या एका बाजूला बसवले आणि म्हणाला आता जे काही झाले ते झाले तू तु तुझी तब्येत खराब का करतेस रमेश म्हणाले मयंक तुम्ही दोघे आधी घरात या तेव्हा दामिनी म्हणाली अहो साहेब वधूला आणले आहे छोटे साहेबांनी कोणतीही औपचारिकता न करता घरात येऊ द्याल का सुमेला रागाने म्हणाले आता दुर्दैव सोबत आणले आहे आता यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल त्यांच्यासाठी मी काहीही करणार नाही हे ऐकून दारा रडत होते रमेश दामिनीला म्हणाले तू कर दामिनी निदान घरात तरी चर्चा होईल असे दारात उभे राहून शेजारच्यांसमोर तमाशा निर्माण होत नाही का दामिनीनं आरतीचा ताट आणि तांदळाने भरलेला कलश हातात घेतला आणि कुंकू फिरतळ ठेवली आणि सर्व विधी पूर्ण करून ते घरात आले रमेशने दामिनीला धाराला मयंकच्या खोलीत नेण्यास सांगितले जी काही चर्चा करायची आहे ती मयंकशी चर्चा केली जाईल दामिनी धाराला मयंकच्या खोलीत घेऊन गेली आणि पाणी आणले धारा सतत रडत होती दामिनी धाराला म्हणाली छोटी मालकीण आमचा मयंक मास्तर खूप चांगला आहे तुला सुखी ठेवी रडू नकोस दुसरीकडे रमेश आणि सुमेला यांनी पुन्हा मयंकसमोर अनेक प्रश्न ठेवले मयंक पुन्हा म्हणाला काय करू बाबा धारा नवरी बनून तयार होऊन बसली होती सर्वजण लग्नाच्या मिरवणुकीची वाट पाहत होते तेवढ्यात मास्तरजींना फोन आला ज्या मुलाचे लग्न होणार होते त्याला दुसरी मुलगी आवडत होती आणि त्या क्षणी तो त्या मुलीसह घरातून पळून गेला हे ऐकून गुरुजींना धक्काच बसला हे त्यांनी मला आणि त्यांच्या काही मित्रांनाच सांगितले एवढे कर्ज घेऊन लग्नाची तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले आता कन्या जी वधू म्हणून तयार आहे पण तिची लग्नाची मिरवणूक आली नाही अशा परिस्थितीत लोक माझ्या मुलीबद्दल काय विचार करतील तिच्याशी कोण लग्न करणार आणि कोण संबंध ठेवणार अशा अनेक प्रकारच्या गोष्टी लोक बोलतील काय करू एवढं बोलून मास्तरजी रडू लागले ते पूर्णपणे तुटून पडले रडता रडता ते बेशुद्ध झाले जेव्हा धाराला सर्व प्रकार कळला तेव्हा तिला तिच्या वडिलांशी खूप काळजी वाटली आणि तिने लगेच डॉक्टरांना बोलावले शॉक लागल्याने हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले पण तरीही त्यांची तब्येत कोणताही धक्का सहन करण्यास सक्षम नव्हती सर्व पाहुणे लग्नाच्या मिरवणुकीत जयमालाची वाट पाहत बसले होते त्यांना कशी मदत करावी हे मला कळत नव्हते त्यांची अवस्था बघणे मला सहन झाले नाही म्हणून मी त्यांना म्हणालो गुरुजी जर तुम्ही मला धाराच्या लायक समजत असाल तर मला आत्ताच दाराशी लग्न करायचे आहे माझ्या बोलण्यातून त्यांना आशेचं किरण आणि जगण्याचे कारण दिसले सगळ्यांना हे आवडले जेव्हा मी हे धाराला सांगितले तेव्हा तिला कळले तेव्हा ती मला म्हणाली फक्त दया दाखवून इतका मोठा निर्णय घेऊ नकोस कालांतराने मी बाबांना सांभाळू शकेन मी धाराला विचारले तुला मी तुझा नवरा म्हणून आवडत नाही का यावर धारा म्हणाली की जी मुलगी तुला पती म्हणून मिळवेल ती स्वतःला भाग्यवान समजेल तेव्हा गुरुजी धाराला म्हणाले मुली मला माहीत नाही की मी या जगात किती काळ राहू शकेल तू चांगल्या घरात गेल्यास मला समाधान मिळेल धारा रडत राहिली आणि म्हणाली नाही बाबा तुम्हाला काही होणार नाही त्यानंतर मी आणि धाराने आवश्यक विधी करून अल्पावधीतच लग्न केले सुमेला रागाने म्हणाले समाजसेवेत तू काहीही त्रास स्वीकारशील का रमेशने सुमेलाला घडलेला प्रकार समजावून सांगितला तर ते झाले आता या सर्व गोष्टींचा काही उपयोग नाही सत्याचाच स्वीकार करा आता पुढे काय करायचे आहे ते नातेवाईकांना कसे सांगणार यासाठी हिमांशू आणि तमन्ना यांना फोन करून बोलायचे तमन्ना येऊ शकणार नाही उद्या हिमांशूला फोन करा सर्व चर्चा झाल्यावर मयंक त्याच्या खोलीत पोहोचला जिथ तहारा बसली होती मयंकडे बघून ती उभी राहिली विचारले सगळे अजून रागावले आहेत का मयंक म्हणाला वेळ झाल्यावर सगळं ठीक होईल हातात उशी धरून तो म्हणाला मी सोफ्यावर झोपतो तू बेडवर झोप यावेळी मला तुझी मनस्थिती समजते जोपर्यंत तू मला तुझा पती मारत नाही तोपर्यंत मी तुला हात लावणार नाही रात्र जवळपास संपत आली आहे प्रत्येकजण दुसऱ्या दिवशी उठण्यापूर्वी राधा सकाळी उठली आंघोळ करून तिने पूजा केली सुमेला आणि रमेश यांना जाग आली तेव्हा ते हे पाहून प्रभावित झाले पण त्यांनी ते व्यक्त केले नाही धाराने रमेश आणि सुमेला यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा रमेश म्हणाले सौभाग्यवती भव पण सुमेला म्हणाली तुझं लग्न माझ्या मुलाशी झालं असलं तर मी छोट्या घरातील मुलीला माझे सून मांडणार नाही आपल्या कुटुंबाची मने जिंकण्यासाठी तिला कठोर परिश्रम करावे लागतील हे दाराला समजले होते रमेश हिमांशूला घरी यायला सांगतात तमन्नाची मन्नाची परीक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीही सांगू नको असे रमेशने सांगितले तिचे लक्ष पुन्हा परीक्षेकडे वळवले जाणार नाही हिमांशू आणि प्रीती आल्यावर त्यांनी सगळं सांगितलं प्रीती म्हणाली ही अशी छोट्या घरातील मुलगी या घरची सून का सर्वजण म्हणाले चला पार्टी ठेवू आणि नातेवाईकांना आमंत्रित करू आठवडाभरानंतर तमन्नाच्या परीक्षाही संपतील तिची योग्य वेळ राहील परीक्षेनंतर तमन्ना घरी आल्यावर तिला सर्व काही कळाले तेव्हा तिने आनंदाने उडी मारली धारा तिची मैत्रीण तिची वहिनी झाली होती ती एक अप्रतिम पार्टी होती प्रत्येकजण धाराच्या सौंदर्याची प्रशंसा करत होता हे ऐकून प्रीतीला खूप हेवा वाटला भरपूर दागिने महागडी साडी नेसूनही प्रीती धाराच्या तुलनेने फिकट वाटत होती पार्टी संपली सुमेलाने धाराला खूप टोमणे मारले प्रीतीनेही तिला आणलेल्या हुंड्याची फुशारकी मारली पण धाराला कोणाच्या बोलण्याची काहीच हरकत नव्हती तमन्नाला हे अजिबात आवडले नाही ती प्रीतीला सांगायला लागली धाराने लवकरच घराची जबाबदारी स्वीकारली सुमेला यांच्या औषधोपचारात आणि सेवेत धाराने कोणतीही कसर सोडली नाही पण छोट्या घराबद्दलचे ते टोमणे सुमेलाच्या तोंडून कधीच सुटत नव्हते ती खाण्यात दोष शोधायची पण सगळ्यांपासून लपवून ठेवलेली खीर अनेक वेळा खात असे सुमेलाची तब्येत पूर्वीपेक्षा बरी झाली होती धारा सुमेलाला डोक्यात किंवा पायात दुखत असेल तर हाता ती हाताने दाबून द्यायची पण सुमेलाला काय झालंय किंवा ती औषधी कोणती घेते होती हे प्रीतीला कधीच कळलं नाही सुमेलाच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टरांनाही आनंद झाला याप्रमाणे मयंकने खूप सहकार्य केले कालांतराने धाराला मयंकचे प्रेम वाटू लागले दोघेही पत्नी म्हणून एकमेकांसोबत राहू लागले काही काळानंतर मयंकचे नाव हवाई दलात आले आणि तो परीक्षेत उत्तीर्ण झाला आता मयंकला ट्रेनिंगला जायचे होते तमन्नानेही त्याच वर्षी अभ्यास पूर्ण केला होता आता तमन्नाही सोबत घरात राहत होती धाराही व्यस्त होती मयंकला ट्रेनिंगला जायचे होते धारापासून दूर गेल्याचे दुःख होते पण त्याचवेळी धाराला नोकरी मिळाल्याचा आनंदही होता प्रीती आणि हिमांशू आले असते तर धाराने त्यांची खूप चांगली सेवा केली असती पण प्रीतीला कधीच धाराबद्दल आदर आणि प्रेम नव्हते प्रशिक्षण संपवून मयंक घरी आला संपूर्ण घर मयंकसोबत बसले होते सगळ्यांना आनंद झाला मयंकने सांगितले की तो जोधपूरमध्ये तैनात होणार आहे मग तमन्ना आनंदाने म्हणाले मग धारावहिनी पण सोबत जातील हे ऐकून प्रीती जळाली ती म्हणाली ती धारासोबत का जाईल आईची काळजी कोण घेईल हे ऐकून तमन्ना हसायला ला लागली आणि म्हणायला लागली तू कधीपासून आईच्या तब्येतीची काळजी करायला लागलीस आईला कोणता आजार आहे हे तू मला माहीत नसेल तुमच्या मागे धारावहिनी आल्या आहेत त्यांनी केवळ भाऊच नाही तर संपूर्ण घरालाच आपले कुटुंब मानले आहे हे ऐकून प्रीती भडकली जणू कोणीतरी आगीत इंधन टाकले रागाच्या भरात तिने हुंड्याचे ट्रक आणल्याचे सांगितले माझ्या वडिलांनी सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत असे म्हणाले तमन्ना कुठे गप्प बसणार होती ती म्हणाली ही हुंडा मागितल्याची शिक्षा आहे ज्या आईबाबांना सोन्याचे सुख एक दिवसही मिळाले नाही आजपर्यंत तू दिलेल्या आईने पाणीसुद्धा प्यायले नसेल तू बनवलेले अन्न तर सोडाच आई इतकी आजारी राहिली मयंक भैया तिची सेवा करत राहिला एवढ्या मजबुरीतही एक दिवसही तू आईसोबत राहिली नाही कुटुंबाला सामानाची नव्हे तर सन्मानाची गरज आहे पण जर स्वतःजवळ नसेल तर तू मित्रांना काय देणार हिमांशू जोरात आवाजात म्हणाला तमन्ना आपल्या वहिनीशी असं बोलतात का तमन्ना म्हणाली भाऊ जेव्हा प्रीती बहिणी लग्नानंतर लगेच तुझ्यासोबत राहायला जाऊ शकते तर धारावहिनी इतक्या वर्षांनी का जाऊ शकत नाही धाराने तमन्नाला गप्प केले आणि म्हणाली नाही मला स्वतःला जायचे नाही माझ्या लहानपणी माझ्या आईचे निधन झाले आता मला सापडलेल्या आईला सोडून मला कुठेही जायचे नाही हे ऐकून सुमेलाचं मन दुखलं पण ती काही बोलली नाही प्रीती रागाने पाय रोवून खोलीत गेली एके दिवशी रमेशच्या धाकट्या भावाच्या नातवाचा वाढदिवस होता रमेश आणि तमन्ना दोघेही तमन्नाच्या वाढदिवसासाठी मेरठमध्ये तिच्या मामाच्या घरी गेले होते धारा आणि सुमेला घरात एकट्या होत्या अचानक अंघोळीनंतर सुमेला बाहेर जात असताना तिचा पाय बाथरूममध्ये घसरला त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाले पडण्याचा आवाज ऐकून धारा धावत आली आणि आईची अवस्था पाहून तिला धक्काच बसला तिने पटकन आईला आधार दिला आणि उचलले सुमेला काहीच बोलता येत नव्हते डोळे उघडे ठेवून वेदनेने ती फक्त ओढत होती मग सगळ्यात आधी तिने मयंकला फोन केला मयंक म्हणाला तू ॲम्ब्युलन्स बोलव मी आजच निघतो आणि इथून रजा घेतो धाराने रुग्णवाहिका बोलावली मग तिने रमेशला फोन केला आणि सर्व सांगितले ते वाटेत होते रमेशने हिमांशूला फोन केला असता हिमांशू म्हणाला बाबा ऑडिट चालू झाले आहे मी येऊ शकत नाही मला किती पैसे लागतील ते सांगा आम्ही दोन दिवसांनी येऊ हिमांशूचे बोलणं ऐकून रमेशला खूप वाईट वाटले तो मनात विचार करू लागला की आज आपली नोकरी त्याला त्याच्या आईपेक्षा जास्त प्रिय झाली आहे आईची अवस्था ऐकून त्याचे मनही घाबरले नाही रमेश आणि मयंकला यायला खूप वेळ लागला रुग्णवाहिका येताच धाराने आईला दवाखान्यात नेले जीवाला धोका नसून दुखापत खूप गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले हाताचे हाड तुटल्याचे सांगितले आणि पायात खोल महच आहे हाताचे ऑपरेशन करावे लागेल धाराने हॉस्पिटलमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आईला दाखल करण्यात आले संध्याकाळी रमेश आणि तमन्ना पोहोचले धाराने सगळा प्रकार सांगितला धाराने सगळं सांभाळून घेतलं सर्वजण रुग्णालयात होते सासूची सेवा करण्यासाठी तिने एकही कर्मचारी सोडला नाही आणि रात्रभर जागृत राहिली दुसऱ्या दिवशी मयंक आला मयंक थेट हॉस्पिटलमध्ये आला आणि आईला पाहण्यासाठी आतुर झाला रमेश म्हणाला बेट्या तू इतक्या लांबून सहारनपूरवरून आला आहेस आणि तुझा भाऊ हरिद्वारच्या इतक्या जवळ असून आला नाही त्याला आईची काळजी नाही मयंक म्हणाला बाबा मी मोठ्या कष्टाने रजा घेतली रजा मिळत नव्हती ऑपरेशननंतर सुमेलाला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिने सर्वांना समोर पाहिले आणि हिमांशू आणि प्रीती तिथे नसल्याचे दिसले मयंक म्हणाला अगं आई भाऊ येण्याचा हट्ट करत होता पण मीच म्हणालो की मी इथे आहे तू तुझे काम पूर्ण करून परत ये रमेशच्या डोळ्यात अश्रू तरडले धारा आणि मयंक तमन्ना आणि बाबांना घरी आराम करायला पाठवतात सुमेलाला पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले धारा घरची सगळी कामं करायची आणि दवाखान्यात रात्रीही जागायची तमन्ना आपल्या वडिलांसोबत त्यांची काळजी घेण्यासाठी राहायची रात्री झोप न आल्याने धारालाही बरे वाटत नव्हते तीन दिवसांनी हिमांशू आणि प्रीती आले रमेश म्हणाला की आता मोठी सून आली आहे ती एक रात्र सुमेला सोबत राहणार आहे प्रीती म्हणाली मी प्रवासाने थकली आहे आणि रात्रीसुद्धा जागून कशी राहील असो मी औषधांवर आहे वासाने मला मळमळ होते तमन्ना म्हणाली तू असं बोलशील हे मला आधीच माहीत होतं धारावहिनी गेल्या तीन दिवसापासून आवाज न करता झोपल्या नाहीत ही प्रीतीची बाजू घेतली तो म्हणाला की प्रीतीला बरे वाटत नाही ती थांबणार नाही मग धारा म्हणाली काहीही हरकत नाही मी थांबते तुम्ही लोक काळजी करू नका रमेश आणि सुमेला एकमेकांकडे बघत होते सर्वजण निघून गेल्यावर सुमेला रमेशला म्हणाले की हुंड्याच्या लालसेपोटी आम्ही आमच्या मुलाला विकले आता तो आमचा नाही धारा तर सुनेच्या रूपाने मुलगी मिळाली आहे मी तिला काय काय नाही बोलले पण तिने कधीच काही बोलली नाही सुमेला यांच्या प्रकृतीत सुधारणा पाहून डॉक्टरांनी तिला घरी आराम करण्यास सांगितले मयंकला परत जावे लागले जाण्यापूर्वी मयंकने एक जुनी कार खरेदी केली आणि घरी आणली गाडी पाहून रमेशने ही का आणलीस असे विचारले मयकने सांगितले की नवीन कार घेण्याइतके पैसे नाहीत त्यामुळे ही कार त्याने स्वतःसाठी घेतली आहे मी एक ड्रायव्हर ठेवला आहे तुम्हाला कुठेही जायचं असेल तेव्हा तुम्ही आणि आई त्याच्यासोबत जा आईला पुन्हा पुन्हा दवाखान्यात न्यावे लागेल हे पाहून धाराला खूप आनंद झाला तमन्ना म्हणाली तू बरोबर केलंच भाऊ धाराचा हात धरून तमन्ना म्हणाली की ये वहिनी बघू आपण गाडी कशी आहे या प्रकरणावर प्रीती उपरोधिकपणे म्हणाली हो बस हा जुन्या गाडीत महागड्या गाडीत किंवा नवीन गाडीत बसणे हे प्रत्येकाच्या नशिबी नसते यावर तमन्ना लगेचच उत्तर देत म्हणाले हो वहिनी तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमच्या नवऱ्याने कमावलेल्या जुन्या गाडीत बसण्याचा आनंद प्रत्येकाच्या नशिबात नसतो काही लोकांना हुंड्यात भीक म्हणून मिळालेल्या गाडीनेच काम चालवावे लागते प्रीती चेहरा करून घरात गेले जेव्हा सुमेला बरी झाली तेव्हा तिने सोन्याच्या दोन जाड बांगड्या काढल्या आणि धाराला दिल्या आणि म्हणाली या माझ्या सासूबाईंना तिच्या सासूने दिल्या होत्या आणि माझ्या सासूने मला दिल्या माझ्या सेवेच्या भावनेमुळे त्यांनी मला त्यांची सून नव्हे तर त्यांनी मुलगी म्हणून पाहिले म्हणूनच मला या बांगड्या दिल्या होत्या आता मला हे तुला द्यायची आहे मला माफ कर मी तुला असे वाईट बोलले सुमिलाने धाराला मिठी मारली तिला तिची चूक कळली होती मयंक जायला तयार झाल्यावर आईने धारालाही मयंकसोबत जायला सांगितले धाराने नकार दिल्यावर आई म्हणाली बेटा तू सुद्धा मयंकसोबत आयुष्य सुखाने घाल धारा काही वेळ मयंकसोबत तर काही वेळ सासरच्या घरी घालवायची कालांतराने तमन्नाचेही लग्न झाले हिमांशूप्रमाणे स्मयकला ही एक मुलगा आहे जो आपल्या आजी आजोबांवर खूप प्रेम करतो हिमांशू आणि प्रीती या दोघांनी वेगळे घर बांधले असून ते वेगळे राहतात खूप कमी घरी येतात दाराला भेटल्यावर सुमेला आणि रमेशच्या विचारात बदल झाला सून ही उच्च आणि मोठ्या घरातील नसून उच्च गुणांची आणि विचारसरणीची असावी हे आवश्यक आहे ही शिकवण त्यांना मिळाली तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद